हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे पेरू शॉर्ट्सची रेसिपी. चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. यासाठी मी दोन पेरू घेतलेत, थोडेसे पिकलेले पेरू लागतील यासाठी, आणि पुदिना घेतला आहे. यामध्ये मी चाट मसाला, पादे लोण आणि साखर घालते आहे, आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. मला वाटतं इथं आणखी थोडंसं पाणी लागेल. आणखी थोडं पाणी घालून मी परत एकदा फिरवून घेते आहे. इथं मी तिखट मीठ घेतलं आहे आणि लिंबाचा रस घेतला आहे. तिखट मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला शॉर्ट्सचे ग्लास घ्यायचे आहेत, आणि ते लिंबाच्या रसामध्ये पुढचं त्याचं जे तोंड आहे ते डिप करून घ्यायचं आहे, आणि हा जो तिखट मीठ जे आहे हे त्या ग्लासच्या तोंडाला लावून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर दिसतं आहे. हे सेम तुम्ही लाल पेरूचं सुद्धा करू शकता. दोन्ही दोन शॉर्टचे ग्लास मी रेडी करते आहे. त्यासाठी मी दोन्ही ग्लासला पुढे लिंबाचा रस आणि तिखट मीठ लावून घेते आहे. आता ह्या ग्लासमध्ये अगदी मधोमध आपल्याला ते स्क्वॅश घालून घ्यायचं आहे पेरूचं. शिस्तीत घाला अगदी मधोमध, साईडला लागता कामा नये. कलर कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतं. येल्लोई शेड येते पेरूच्या स्क्वॅशला, आणि लाल कलर, आणि हा पुदिनाचा ग्रीन कलर आपण देऊन ग्लास सर्व्ह करायचे आहेत. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेलच, तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.